नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं पुरंदर तालुक्यातील दरेवाडी पठारवाडी गावात असलेलं चतुर्मुख महादेव मंदिर पाहणार आहोत. या मंदिराकडे जाण्यासाठी सासवड बिहुरी मार्गे पठारीवाडीतून एक रस्ता आहे आणि दुसरा म्हणजे आपण आत्ता चाललेलो तो खेडशेवापूर मार्गे मर्याय घाटातून वारवडी दरेवाडी मार्गे आपणास जाता येते. आपण आत्ता मर्याय माता मंदिर वारवडी येथून आतमध्ये वारवडी जिल्हा परिषदेच्या शाळेपासून सरळ रोडने आपण पुढे मंदिराच्या दिशेने निघालेलो आहोत. वाटेत आपल्याला आयोजन स्कूल ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन हे महाविद्यालय दिसत आहे. आता आपण सरळ पुढे दरेवाडीतून करा नदीच्या बाजूने सरळ रोड आपल्याला या मंदिराकडे जाताना दिसतो. दरेवाडीतून वर डोंगरमाथ्यावर आल्यावर डाव्या बाजूला शिंदेवाडी, वेळू आणि खेडशिवापूर अशी गावं असलेली आपणास दिसतात. तसेच पुढच्या डोंगररांगांवरती सिंहगड दिसतो. थोडे पुढे आल्यावरती डोंगरावर चतुर्मुख महादेव मंदिर आहे. पुरंदर आणि सिंहगड या दोन्ही किल्ल्यांच्या मधोमध हे मंदिर असलेले आपणास दिसते. ब्रह्मदेवाच्या तपाने पावन झालेल्या या डोंगराला चतुर्मुख पर्वत किंवा ब्रह्मगिरी पर्वत असे म्हटले जाते. मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश केल्यावर समोरच नंदी मंडपामध्ये आपल्याला भव्य अशी सुंदर नंदीची प्रतिमा पाहायला मिळते. येथून पुढे मध्यभागी दगडामध्ये कोरलेले शिल्प पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये त्रिशूळ, डमरू आणि नाग कोरलेले दिसतात. मंदिराच्या समोर दोन्ही बाजूला दीपमाळ पाहायला मिळतात. आता आपण बाहेरून पाहू मंदिराची रचना कशी आहे ते. मंदिराच्या प्रवेशद्वारावरती छान असे नक्षीकाम केलेलं आपणास दिसून येते. त्याच्यावरती देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आपणाला दिसतात. मंदिराची रचना सभागृह आणि गाभारा म्हणजे गर्भगृह अशी असून गर्भगृहामध्ये महादेवाचे शिवलिंग असलेले आपणास पाहायला मिळते. मंदिरामध्ये हरिभक्त पारायणासाठी लोक पारायण करताना आपणाला दिसत आहेत. मंडपामध्ये आपणाला मंदिर सभागृहातील मंडपामध्ये समोरच आपल्याला शिवलिंगाच्या समोर नंदीची प्रतिमा आपणाला दिसून येते. मंदिरामध्ये आतमध्ये हत्तीचे मुख लावलेले आपणास दिसून येते. वेगवेगळ्या देवदेवतांचे फोटो आपणास पाहावयास मिळतील. भिंतीवर चारही बाजूला या मंदिरामध्ये वेगवेगळ्या देवतांचे गणपती, शंकर, देवदेवता यांचे फोटो आपणाला लावलेले दिसतील. आता आपण मुख्य मंदिर पाहूया. मुख्य मंदिराच्या बाजूला त्रिशूळ आणि डमरू ठेवलेले आपणास दिसून येत आहे. त्याचबरोबर गाभाऱ्यामध्ये महादेवाचे शिवलिंग असलेले आपणास पाहायला मिळते. हे मंदिर आतील मंदिर जे आहे गाभाऱ्यातील ते मंदिर जुने मंदिर आहे आणि त्याच्या भोवती जे आत्ता नवीन इमारत बांधलेली आहे ते नवीन आत्ता 2-3 वर्षात त्याचा जीर्णोद्धार झालेला असावा असे आपणास दिसते. मंदिराचा परिसर आपण पाहू शकता. मंदिराच्या पाठीमागे झाडाखाली जे शिवलिंग आहे येथूनच ब्रह्मदेव पूजा करायचे आणि येथूनच करा नदीचा उगम झाला आहे असे समजते. पंचक्रोशीतील उगमस्थान म्हणून या मंदिराची ख्याती प्रसिद्ध आहे. 12-12 फुटांची 5 कुंडे या मंदिराच्या परिसरास आपणास पाहावयास मिळतात. मंदिराच्या परिसरामध्ये 5 फुटाचे चारही बाजूला बांधकाम केलेले आपणास दिसते. वेगवेगळ्या पद्धतीची झाडे लावलेला आपणास पाहायला मिळतील. मंदिराच्या कळसावर वेगवेगळ्या साधू संतांचे, देवदेवतांचे चित्र काढलेले आपणास दिसून येईल. पाठीमागच्या बाजूला गेल्यानंतर सटवाई देवीचं एक मंदिर आपणास पाहायला मिळतं. पाठीमागून पाहिल्यानंतर त्याच बाजूला आपणाला काही कुंड, तिथे 2 कुंड आपणाला दिसून येतील. या 2 कुंडांमध्ये एवढ्या डोंगरावर असून सुद्धा पाणी आहे हे एक वैशिष्ट्य येथील सांगता येईल. येथून समोरच बघितल्यानंतर पठारवाडीतील
काळूबाई मातेचं मंदिर आपणाला दिसताना पाहता येईल। मंदिर परिसरातून पुढे आल्यानंतर मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूला आपणाला वेगवेगळी छोटी मंदिरं असलेली पावयास मिळतील, ज्या साधू वैराग्यांनी या मंदिर परिसरात सेवा केली त्या साधूंची मंदिरे इथे बांधलेली आपणास दिसून येतील। या मंदिराच्या बाजूलाच दोन दीपमाळा आहेत। आता आपण मंदिराच्या समोर डाव्या बाजूला असलेले दत्त मंदिर पाहूया। हे दत्त मंदिर मुख्य मंदिराच्या समोरच स्थापन केलेले आहे। हे छोटंसं दत्ताचं मंदिर आणि दगडामध्ये तयार झालेली कुंड आपणास मंदिरासमोरच पाहावयास मिळतात। येथूनच करा नदीचा उगम झालेला आपणास सांगण्यात येते। हे दगडामध्ये असलेले कुंड आपण पाहू शकता। कवच कुंडल हे खपराचं होतं, त्यामुळे दक्षिणे दिशेला ते कवच कुंडल फुटल्यामुळे करा नदी डोंगराच्या दक्षिणेकडे वाहू लागली असे येथील ग्रामस्थ सांगतात। या पाण्याच्या कुंडांना गोलाकार रिंगण बनवलेले आपणास दिसून येते। येथील ग्रामस्थ सांगतात की हे पांडवकालीन मंदिर असून द्वापर युगात श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी हे कवच कुंडल फोडल्यानंतर या नदीचा उगम झाला आणि या नदीपासून जेजुरीपर्यंत एका रात्रीत 76 मंदिरे तयार झाली। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।